मित्रांनो, आनंदी जीवन जगणं म्हणजे सर्व समस्या संपतील असं नाही. हे असं विधान आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी खरं आहे. आयुष्य म्हणजे सुख दुःख चढ उतार यांचा योग्य वाटा असलेला प्रवास आहे. आपण बऱ्याचदा आनंद शोधतो, जणू ते आपलं अंतिम ध्येय आहे आणि समस्यांचा अभाव आहे. तथापि ही धारणा सदोष आहे. आनंद म्हणजे समस्यांचा अभाव नसून आपल्या मार्गावरती येणाऱ्या आव्हानांना न जुमानता समाधान आणि शांती मिळवण्याची आपली क्षमता आहे. माणूस म्हणून आम्ही दुःख वेदना आणि अडचणींपासून मुक्त जीवनासाठी सतत प्रयत्न करत असतो. समस्या मुक्त अस्तित्वाची इच्छा असणं अगदी स्वाभाविक आहे. आपण स्वतःला असा विचार देखील करू शकतो की मला हवं असलेलं सर्व काही माझ्याकडे असेल तर मी नक्कीच आनंदी होईल. परंतु ही मानसिकता जीवनाच्या स्वरूपाला त्याचे क्षणिक आणि अप्रात्यक्षिक रूप मान्य करण्यासाठी अपयशी ठरते. समस्या या आपल्या मानवी अनुभवाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते आपल्या वाढीसाठी आणि वैयक्तिक विकासासाठी एक उद्देश आपल्यासाठी पूर्ण करतात. जेव्हा आपल्याला समजतं की आनंद हा समस्यांच्या अनुपस्थितींचा समानार्थी नाही, तेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलू शकतो आणि वाढीच्या संधी म्हणून जीवनातील आव्हानं स्वीकारायला शिकू शकतो. अडचणींचा सामना करूनच आपण लवचिकता शिकतो, शहाणपण मिळवतो आणि स्वतःबद्दल सखोल समज विकसित करतो. अडचणींमध्ये आपली सामर्थ्य आणि कमकुवतता हायलाईट करण्याचा एक मार्ग असतो, ज्यामुळे आपल्याला लपलेल्या क्षमता आणि आपल्या क्षमतांचा शोध घेण्यास प्रवृत्त केलं जातं. आनंदी जीवन जगणं म्हणजे कृपेनं आणि स्वीकृतीसह जीवनातील आव्हानांवरती नेव्हिगेट करण्याची क्षमता असणं, सकारात्मक विचारसरणी जोपासणं आणि प्रतिकूल परिस्थितीतही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवणं हे आहे. आपली प्रगती थांबवणाऱ्या दुर्गम अडथळ्यांऐवजी समस्या म्हणजे केवळ अडथळे आहेत ज्यांच्यावरती मात करता येते हे समजून घ्या. शिवाय आनंदी जीवन जगण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम असणं देखील फार गरजेचं आहे. प्रोत्साहन सहानुभूती आणि समजूतदारपणाला देणाऱ्या प्रिय व्यक्ती आणि मित्रांसह स्वतःला वेढून राहिल्यानं जीवनाचं ओझं अधिक सहन करण्यायोग्य बनतं. आमच्या समस्या सामायिक करणं आणि आवश्यकतेनुसार मदत मागणं आम्हाला आमचा भार हलका करण्यास आणि नवीन दृष्टिकोन प्राप्त करण्यास अनुमती देतं, ज्यामुळे आमच्या समस्यांचं प्रभावी निराकरण होत असतं. मित्रांनो, आनंदी जीवन जगण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. समस्या असूनही आपल्या कुटुंबाचं प्रेम, चांगलं आरोग्य, निसर्गाचं सौंदर्य किंवा जीवनातील साधा आनंद या गोष्टींबद्दल कृतज्ञता बाळगण्यासारख्या गोष्टी नेहमीच असतात. या आशीर्वादांची कबुली देऊन आपण समोरच्या समस्यांपासून आपलं लक्ष हटवतो आणि स्वतःला जीवनातील सकारात्मक पैलूंवरती लक्ष केंद्रित करू देतो. शेवटी आनंदी जीवन जगण्यासाठी आत्मजागरूकता आणि वर्तमान क्षणामध्ये जगण्याची क्षमता आवश्यक आहे. भूतकाळातील पश्चात्तापावरती विचार करण्याऐवजी किंवा भविष्याबद्दल जास्त काळजी करण्याऐवजी आपण वर्तमानाची प्रशंसा करण्यास किंवा त्याच्या सर्व अपूर्णता स्वीकारण्यास शिकायला हवं. जीवन आपल्याला नेहमीच आव्हानं देत राहील हे स्वीकारून आपण लवचिकतेनं आणि सकारात्मक दृष्टिकोनानं त्याचा सामना करण्यासाठी अधिक चांगलं तयार राहायला हवं. शेवटी आनंदी जीवन जगण्याचा अर्थ असा नाही की सर्व समस्या जादूनं नाहीशा होतील. त्याऐवजी आपल्या मार्गावर येणाऱ्या आव्हानांना न जुमानता आनंद आणि समाधान मिळवणं हे आहे. हे जीवनातील चढ उतार स्वीकारणं, प्रतिकूल परिस्थितीतून वाट शोधणं आणि आपल्या सभोवतालच्या समर्थन आणि आशावादी लोकांचं कौतुक करणं याबद्दल आहे. आपला दृष्टिकोन बदलून आणि जीवनातील आव्हानं स्वीकारून आपण अधिक आनंदी आणि अधिक परिपूर्ण अस्तित्व जगू शकतो. शेवटी आनंद म्हणजे समस्यांची अनुपस्थिती नाही तर त्यापेक्षा वर जाण्याची आपली क्षमता आहे हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु या व्हिडिओद्वारे दिला गेलेला मेसेज विसरायला भाग पडू नका. धन्यवाद.